विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. नेक्स्ट पॉइंट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आपण शिकलो. चुंबकाविषयी आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केला. चुंबकीय बलरेषा म्हणजे काय तेही समजून घेतले. परंतु विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र याचा काही संबंध आहे का हे पाहणे सुरस ठरेल. तर विद्यार्थ्यांना विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आपण अभ्यासलेला आहे. विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय? तर ज्यावेळेस विद्युतधारा एखाद्या विद्युतवाहकातून जाते त्यावेळेस त्या विद्युतवाहकाद्वारे उष्णता ऊर्जाही निर्माण केली जाते. त्यालाच काय म्हणतो आपण विद्युतधारेचा औष्णिक परिणाम. चुंबकाविषयी आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे. तर विद्युतधारा आणि चुंबक यांचा काही संबंध आहे का या ठिकाणी आपल्याला या ॲक्टिव्हिटीद्वारे समजून घ्यायचे. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे एक विद्युत परिपथ जोडा. ए व बी दरम्यान जोडणीच्या तारांपेक्षा जाड आणि सरळ तांब्याची तार जोडा. तिच्या शेजारी चुंबक सूची ठेवा. आता या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण ए बी सी डी अशा एक वाहक तारेचा परिपथ तयार केलेला आहे. तर या ए बीच्या शेजारी या विद्युत परिपथाचा ए बी जो भाग आहे या ए बीच्या शेजारी आपल्याला एक चुंबक सूची आकृती दाखवल्या पद्धतीने ठेवायची. आता परिपथाची कळ उघडी ठेवून सूचीची दिशा पहा. या ठिकाणी परिपथाची कळ अगोदर उघडी ठेवायची. उघडी ठेवली म्हणजे काय तर परिपथातून विद्युतधारेचे वहन होत नाही. ज्यावेळेस विद्युतधारेचे वहन होत नाही त्यावेळेस चुंबक सूचीची दिशा आपल्याला बघायची आहे की कोणत्या दिशेत चुंबक सूची स्थिर होती किंवा तिची हालचाल बघायची आहे. तर विद्युत परिपथाची कळ ही उघडी असताना म्हणजे विद्युतधारा वाहत नसताना ही चुंबक सूची स्थिर असलेली आपल्याला दिसून येते. नंतर कळ बंद करून सूचीची दिशा पहा काय दिसते. आता घटाला जोडलेल्या जोडणीच्या तारा उलटा उलट जोडून चुंबक सूचीची दिशा पहा. विद्युतधारेची दिशा व चुंबक सूचीची स्थिती याचा काही संबंध आढळतो का? तर या ठिकाणी लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस विद्युतधारा वाहत नव्हती चुंबक सूची ही दक्षिण उत्तर दिशेत स्थिर होती. पण ज्यावेळेस आपण कळ बंद करतो विद्युतधारा वहनास सुरुवात झाली की चुंबक सूचीचा हा जो उत्तर ध्रुव आहे तो या वाहकाच्या दिशेला झुकताना आपल्याला दिसतो. आपण काय करणार नेक्स्ट टाईम या वाहक तारेची टोके ही बदलणार. बदलणार म्हणजे कसं की हा जो घट आपण बसवलेला आहे ही जी बॅटरी बसवलेली आहे तर ही बॅटरी आपण उलट बसवणार आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलच्या ऐवजी काय होईल निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल होईल. त्यामुळे ज्यावेळेस विद्युतधारेची दिशा ही अशी होती अगोदर आता विद्युतधारेची दिशा कशी राहील अशा पद्धतीने राहील. त्यामुळे विद्युतधारेची दिशा बदलते. विद्युतधारेची दिशा बदलल्यामुळे काय होतं की ज्यावेळेस कळ बंद करतो आपण विद्युतधारा वाहताना परत चुंबक सूचीचे विचलन झालेले दिसते आणि आता द उत्तर ध्रुवाच्या ऐवजी दक्षिण ध्रुव हा या परिपथाकडे आकर्षिला गेलेला दिसतो. त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की नक्कीच विद्युतधारेचा आणि चुंबकाचा या ठिकाणी एकमेकांसोबत रिलेशन आहे. आता लक्ष द्या पुढे काय सांगितलं. या प्रयोगावरून आपण काय शिकलो? तारेमधील विद्युतधारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो याचाच अर्थ विद्युत आणि चुंबकत्व यांचा निकट संबंध आहे. ते ज्यावेळेस विद्युतधारा वाहते त्याचवेळेस चुंबक सूची आपल्याला हलताना दिसते आणि विद्युतधारा बंद झाली की चुंबक सूची परत स्थिर होते. म्हणजे चुंबकाचा आणि त्याचबरोबर तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेचा नक्कीच एकमेकांसोबत निकटचा संबंध आहे. या उलट जर एखादा चुंबक हालता केला हलत ठेवला तर त्याचा विद्युत परिणाम आढळला का आहे का नाही रोचक. येथे आपण चुंबकीय क्षेत्रे आणि अशा विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास करणार आहोत. अशा विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास करणार आहोत. शेवटी विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र यांची तत्वे आणि कार्ये आपल्याला समजून घ्यायची आहे. आता परिचय शास्त्रज्ञांचा. हान्स ख्रिश्चियन ओरस्टेड 1773 ते 1851. तर या ठिकाणी हान्स ख्रिश्चियन ओरस्टेड या शास्त्रज्ञाचा परिचय दिलेला आहे. आपण थोडक्यात वाचन करणार आहोत. 19व्या शतकातील एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून हान्स ख्रिश्चियन ओरस्टेड यांनी विद्युत चुंबकत्व समजून घेण्या मोलाची कामगिरी बजावली. 1820 त्यांना असे दिसून आले की एका धातूच्या तारेतून विद्युतधारा गेली तर तारेजवळील चुंबक सूची ही काही कोनातून वळते. विद्युत आणि चुंबकत्वाचा संबंध त्यांनीच नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढचे आज प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला आपण ओरस्टेड म्हणून संबोधले जाते. तर विद्यार्थ्यांना चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेला आपण ओरस्टेड या एककाने संबोधतो कारण 1820 त्यांनी जी प्रयोगांती दाखवून दिले की विद्युतधारा आणि चुंबक
क्षेत्र या दोघांचाही निकटचा संबंध आहे आणि त्यामुळे आज आपल्याला विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास करता येतो आणि हे एक प्रगत तंत्रज्ञान विकसित होण्यात ओरस्टेड यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.